जगातील सर्वात विचित्र प्राण्यांची गणना केल्यास मानव प्रथम येईल. सर्वात हुशार मानला जाणारा हाच मानव कधी काय करेल याचा नेम नाही. त्याचे छंद आणि आवडीही कधी कधी फार विचित्र असतात. यातच हल्ली फोटोंचा वेळ इतका वाढलाय की फोटोसाठी लोक काहीही करायला तयार असतात. एखाद्या पर्यटनस्थळी एखाद्या प्राण्या पक्ष्यासोबत तसंच धोकादायक प्राण्यासोबतही फोटो काढण्यासाठी काही जण इच्छुक असतात. पण कधी कधी अशा कृती धाडसाच्या नसून मूर्खपणाच्या वाटतात, कारण त्या जीवावर बेतू शकतात. असाच एक प्रकार सध्या समोर आलाय. फोटो काढण्यासाठी पालकांनी मुलांना जिवंत मगरीसमोर उभं केलंय. मात्र पुढं जे घडलं ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. संपूर्ण बातमी पाहूया. त्याआधी तुम्ही HPN न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी मनोरंजक असतात तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तिच्या जबड्यात अगदी मोठा प्राणी फसला तरी त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. सोशल मीडियावरती हाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक कुटुंब दिसत आहे ज्यामध्ये लहान मुलं आणि पालक देखील आहेत. पालक आणि मुलं कुठंतरी जात असताना रस्त्यात मगर दिसली. व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणू शकता की रस्त्यावर दोन मुलं दिसत आहेत, त्यांचे पालक त्यांना रस्त्याच्या कडेला उभं करतात आणि त्यांचे फोटो काढताना दिसत आहेत. तसंच पाहायला गेलं तर हे दृश्य सामान्य पण दिसतं तितकं ते सामान्य नाही आहे, कारण रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही मुलं चक्क मृत्यूच्या जवळ्याजवळ आहेत असं म्हणावं लागेल. आत्तापर्यंत बरं होतं, त्यानंतर आई वडील जबरदस्तीनं मुलांना मगरीच्या आणखी जवळ जाण्यासाठी सांगत आहेत. मुलं भीतीपोटी आपल्या पालकांचं ऐकत आहेत. मात्र हे किती जीव घेणं आहे हे व्हिडिओमध्ये दिसतंय. मगरीनं जबडा उघडलेला आहे आणि ती इतकी जवळ आहे की व्हिडिओ पाहताना आपल्या हृदयाची धडधड वाढते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @ramprasad_c नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहायला गेलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका वापरकर्त्यानं पालकांवर टीका केलेली आहे.